आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. ¿Qué es lo que está pasando?
दोन हजाराचं कमी करा त्यात ना, दोन हजाराचं कमी करा ना. जेवढं एवढं चालणार घरी जात का काय करते. तारीख तर खाली नव्हती पण सगळ्यांच्या आग्रहामुळं घ्यावी लागली. घनश्याम महाराजांनी सांगितलं, पंढरपूर महाराजांनी सांगितलं तर तारीख द्या बाबा. हा फीमुळे झालं असं तसं. तर मग अशा प्रकारे ही माझ्या वाट्यावरती सेवा आलेली. आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर कंप्लेट तास आम्ही बांधलेला होईल. तासाच्या बाहेर इकडं जाता येते, इकडं जात येत. कारण आजचं कीर्तन असं कशाला खूप मर्यादा टाकलेलं आहे. कारण या ठिकाणी दुसरं तिसरं काही सांगताय. याला कारण जर म्हणाल तर फक्त हा काला इथं भूवैकुंठी इथंच होतो, वरती नाही. वरती नाही, खाली नाही. तर या ठिकाणी काला होतो आणि त्या काल्याचा प्रसाद सेवन करण्याकरता आज पंचक्रोशीतून सर्व भाविक आलेले. आमच्या गावाचे थोडे कमी आले, कारण त्यांना माहिती आपले महाराज. रूपक जगद्गुरु जगदवंदनीय आदरणीय आणि पूजनीय असणारे देहूनिवासी, आता हे तीनही विशेषण त्यांना का लागले बघा. आदरणीय, वंदनीय आणि पूजनीय. आदरणीय म्हणल्यानंतर तुम्ही म्हणता आमचा आदर केला
खिसाया जारी का महोदय मग पाच किती पाहाय पडत तर त्याला पण आपण मान्य नाही पण पूजनीय पूजनीय आपण ठरवू शकत नाही. तुकाराम महाराजांना हे किती वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराज जाऊन संत महात्मे गेली कित्येक वर्षापासून लोक पाहले परंतु आजही ते आपल्यामध्ये अमर आहेत. आजही आपण त्यांच्या फोटोची प्रतिमेची पूजा मूर्तीची पूजा करतो आरती करतो. आपल्या फोटोची पूजा कधी होतो आपल्या फोटोची पूजा गेल्यानंतर कधी होती केमीच्या दिवशी सावरण्याच्या दिवशी अल्लय झालं वाद्याचे पित्र आले तर इतर वेळेस होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आदरणीय वंदनीय आणि पूजनीय हे तीनही विशेषण संत महात्म्यांनाच लागले जातात असे असणारे देहूनिवासी आणि त्यांचा हा गौरवरूपी अभंग हरिणे माझे हरिणे चित्त याचा सरळ सरळ भावार्थ जपला गेला तर त्या हरिणे माझं चित्त हरून घेतलेले परमात्म्याशी मी एक रूप झालेले आणि घरचं जेवढं असत नसत तेवढं मी विसरून गेले बाहेर वित्त विसर. पण ही गोष्ट झाली पण आता कशी जाऊ करा कारण परत घरी जायचं म्हटल्यानंतर लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार नव्हे बरोबर हा लौकिक आणि याला कारण जर म्हणा तर परकी यांशी सांगत गोष्टी सुरुवाई विचारली आणि बाहेर परमात्मा संघ गोष्टी सांगत बसली त्यामुळं परकी यांशी सांगत गोष्टी घरचे कुठे म्हणजे संशय घेतल्याशिवाय राहणार नाही. शेवट तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे निवांत राही निवांत काय पाहिले पाही परतो तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण तुकाराम महाराजांनी बऱ्याच ठिकाणी दाखवून दिलेले. तुकाराम महाराज स्पष्ट भाषेत सांगत असतात कपवर परमार्थामध्ये कुठेही लागायचं काम करू नका संसार करावा लाजून आणि परमार्थ करावा त्या दिवशी पुरं आपले माणिक महाराजांनी सांगितलं का परमार्थामध्ये लाजूच नका आणि आपलं नेमकं तेच झालं परमार्थाकडे यायचं म्हणलं का आपल्याला लाज वाटत नाही. आजही या ठिकाणी यंग मुलं उभे राहायला पाहिजे पण का राहते तर असता नंतर घेऊ आता मग काय बंद तर अशा प्रकारे या गोष्टीच्या विचाराने सर्वांनी मिळून आणि सर्वांनी एकत्र येऊन हा गाण्याचा प्रसंग साजरा करायचा असतो. तुम्ही आम्ही खेळीमेळी कुठेही तारून टाकू काय तसं नाही काय
कामामध्ये काम काही मना राम राम जय हो धर्म सुख होई दुखात सुख लागलेश्वर आराने आपली झडपड कशा करताय आज ही सहलहानपणापासून जसा जन्म झाला त्या दिवसापासून तर आतापर्यंत विठ्ठल महाराज आपण धडपड कशा करता बघा पण सुख सापडलं का
भीती आहे रात्री झोपेत किती तास लागते नाही 12 वाजेपासून तर जागत राहावं लागत म्हणजे का मग ती जरी माझ्या होश्याला आहे तर अशा पैसा मिळाला म्हणजे सुख मिळत नाही इष्टी भरपूर मिळाली म्हणजे सुख मिळत नाही रात्रीच्या महाराजांनी पण आपल्याला सांगितलं का सुख जर पाहिजे असं तर तिथं जावं लागलं आणि तोच तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहणार नाही आशा असणाऱ्या गोकुळातले सर्व गोपाळ आणि गवळणी यांना सुखाचा नवदेश पाहिजे होता आणि सुख पाहिजे आणि त्या सुखाकरता त्यांनी धडपड म्हणजे एवढी केली का रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे दुसरं काही तर ध्यानात काही घेत नव्हतं रात्रंदिवस कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण भगवंत मथुरेमध्ये जन्माला आला आणि आला का आला कुठं आला सरकारी दवाखान्यात नाही आला किंवा प्रसूतीगृहामध्ये नाही आला तर बंदी शाळेत जन्माला आला आणि बंदी शाळेत जन्माला आल्याबरोबर आणि
بالغ झालं بالغ झाल्यानंतर देवकीला व सुदेवाला धाक पडला आता काय करायचं हा बाबा मारले शिवाय राहणार नाही आता हे धावत काढायचं आहे आपल्याला वेळ झालेला आहे आपल्याला भूक लागलेली असती सगळ्यात महत्त्वाचं कारण माझं दुकान टपरीच आहे यांच्या तिथून वैसे ज्ञानाने यांच्या कुणाला आपल्याला चोरी काही कारण भांडवल साहेब म्हणून झाल्यानंतर होलसेल दुकान टाकू शकतो तर अशा प्रकारे त्या देवकीने वसुदेवानी विचार चालू केला आता काय करायचं सांगितलं बाबा रे घाबरू नको घाबरू नको अजिबात घाबरू नको वसुदेवाला सांगितलं तुम्ही मला कुठं नेऊन गाला नंदाच्या मला तिथं ठेवण तिला घेऊन या तर अशा प्रकारे तिथं न्यायचं ठरलं पण येतो तर किती होते तिथं नंदराजा तिथं हे मला तर आज तीन येतं तिथं घाबरून गेलो तिथं द्वारपाळ किती होते भरपूर द्वारपाळ होते आणि दरवाजे का असे काही आपल्या एवढल्या कुलपाणी किंवा लॉकनी बंद केलेले नव्हते सगळ्याला साखळ्या लावून कारण बंदी शाळा होती ती जेल होत आणि अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये तिथं न्यायचं ठरलं तर देवाने त्यांना मोहनी दाखवून दिली सगळे झोपले ते हे जे द्वारपाळ होते ना हे सगळे झोपी गेले आणि बंदी शाळेच्या कडी कुलपा सगळ्या गळून पडल्या सुदेवाने विचार केला आता देवाला न्यायला काय हरकत नाही आपल्या बाळाला घेतलं टोपल्यामध्ये आणि टोपल्यामध्ये घेतल्यानंतर काय मिळेल हे बाकी येत नाही तुला तर अशा प्रकारे आता हे कीर्तनी वीक्षक म्हणजे हे कीर्तनदाराचा पाप स्पष्ट वक्ताय मी पाप काय एकाच बाजूनी होत नसत हा अंकारोपी पाप देखील होत मदरूपी पाप देखील होत तर अशा प्रकारे 7 दिवसापासून प्रत्येक कीर्तन करणार येतोय आपल्या छातीपूर्वी
ولكن يجب ان
त्या कृष्णाला मारू शकले कसे मारतील अहो ती कुत्ताने ती एवढं वारी हे केलं का अक्षरशः कृष्णाची मावशी बनवून गेली ती तिथं मावशी बनवून गेल्यानंतर तिथं आवाज दिला अरे यशोदे यशोदेने आईवाचा ऐकला म्हणजे निराळाचा आवाज येतो हे काय माहिती गेली कोण तुम्ही आता लग्नामध्ये जर समजा नवीन चालली तर कोणी साडी घालून कोणी जरी पाहून आहे आपण म्हणतो आमच्या नाही तुम्ही जाऊ बाबा तुला म्हणू शकत नाही ना दिवाई कारण कुणीतरी असं बसलं आमच्या पाहुणी त्याप्रमाणे कोण तुम्ही अग बाया ओळखीत नाही तुम्हाला म्हणजे कस काय तुझी मावस बहीण म्हणे मी म्हणजे तू माझी मावस बहीण कधी होती म्हणे मला मावस बहीण मला मावशीच नाही तर मावस बहीण येईल कुठे तुझ्या ध्यानात नाही राहिलं राज्याचं राज्य मिळालं त्याच्यामुळे तू राणी झाली म्हणे मला तुझ्या लक्षात येत नाही तुला मुलगा झाला म्हणून मी भेटायला आले हे साडी तोळी आणली आंगण डोबरं आणलं सुतोडा आणला खाली खोबरं आणलं बदाम आणले सगळे घेऊन आलेले असं म्हणल्यानंतर यश तुला वाटला असं मग काय सांगा कुठं जो कृष्ण कुठं तुला मुलगा आणि असं म्हणून यशोदा म्हणे तो झोपला म्हणे आता तुझा आहे घटकावर थांब निघायला जाय नंतर ये कृष्णाला वाटलं माझं गेलं की परत पाठी द्या त्याने मधून आवाज दिला आहे म्हणजे रडला तो रडल्यानंतर काय यशोदा माझ्या सांग खोटं बोलती ये मध्ये गेल्यानंतर गुच्छाला कृष्ण घेतला मांडीवर अगं बाई किती मोठं पोर गे असं आहे तसं आहे बाय तर काही इच्छा नका ते आणि त्याप्रमाणे यशोदा तिला पाणीच्या करायला गेली आतमध्ये आणि ती संधी साधली हिने लगे त्या कृष्णाला ज्याच्या करता आली होती ते दूध पाजायला सुरुवात केली आणि कृष्णाला तेच पाहिजे होते दूध प्यायला सुरुवात केली एवढं प्यायला सुरुवात केली पहिलं ते विष आणलेलं होतं हलाल नावाचं विष भरून आणलेलं होतं स्थानामध्ये ते भरली ते पिऊन घेतलं दूध पण पिला रक्त पण पिला आणि मांस वाढायला सुरुवात केली पंचप्राण वाढायला ते दोन्ही हाताने बदला बोलायला बरोबर जात नव्हतं बाजूला होत नव्हता त्यावेळेला आईने विचार केला आता काय करणे आपलं आणि धडाधडीशी पुन्हा राक्षसी पडलेली मग लिला चालू केला गावामध्ये कुठं जायचं कोणाचं दही दूध खायचं कोणाची फोडी करायची यशोदा कटळून गेली यशोदा सांगून सांगून अनेक प्रकारचे कारण यायला लागले पण त्या गवळणींना पण असं झालं कारण त्या परमात्म्याशी एकरूप होऊन गेला आणि त्यांनी काय केलं ते प्रथम चरणा सांगितलं Thank you.
Thank you.
Thank you.
No!